भारतीय नौदल जगातल्या शक्तिशाली नौदलांपैकी एक. ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेला जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक. आज देशभरात नौदल दिन अभिमानाने साजरा होतोय. त्यानिमित्त आम्ही झी 24 तास तुम्हाला सैर घडवणार आहोत INS विक्रमादित्यची. भारतीय नौदलातील सध्याची एकमेव एअरक्राफ्ट कॅरियर, भारतीय नौदलाची बाहुबली. संपूर्ण देश उत्साहात नौदल दिन साजरा करत आहे. 1971 युद्धात याच दिवशी भारताने कराची बंदर भस्मसात करून टाकलं होतं. ऑपरेशन ट्रायडंट असं त्या गौरवशाली मिशनचं नाव. 3 डिसेंबरच्या रात्री भारताच्या 6 नाविक तळांवर पाकिस्तानी बॉम्बर्सनी हल्ला केला. त्यानंतर भारताच्या INS निर्घट, INS निपट आणि INS वीर या भारताच्या मिसाईल जहाजांनी कराचीवर हल्ला केला. त्यांच्यासोबत होते INS किल्तान आणि INS कॅचल. 4 डिसेंबरला रात्रीच्या अंधारात भारताच्या या युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला आणि 4 पाकिस्तानी जहाजं बुडवली. तसंच बंदरावरच्या इंधन डेपोलाही बेचिराग करत कराची बंदर भस्मसात केलं. त्या विजयाच्या आठवणी प्रत्यर्थ साजरा केला जातोय नौदल दिन. या विजयी आठवणींनंतर भारताची सध्याची बाहुबली अर्थात INS विक्रमादित्यविषयी जाणून घेणं फारच महत्त्वाचं आहे. भारताच्या ताफ्यात असलेली सध्याची एकमेव विमानवाहू युद्धनौका. मार्च महिन्यात सेवेतून निवृत्त झालेल्या INS विराटनंतर सर्व भार विक्रमादित्यच्या खांद्यावर आहे. रशियाकडून भारताने घेतलेली ही पूर्वाश्रमीची ॲडमिरल गॉर्शकॉव. हे जहाज म्हणजे अक्षरशः एक अभेद्य असा किल्ला आहे. या जहाजाच्या 500 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा माग इथे लागतो. मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम, मायक्रोवेव्ह लँडिंग सिस्टीम असलेल्या या जहाजावर तब्बल 1500 नौसैनिक एकाच वेळी कार्यरत असतात. 110 ऑफिसर्स आणि 1600 खलाशी असा प्रचंड स्टाफ हे जहाज सांभाळतात. एसेन्शियली एक एअरक्राफ्ट कॅरियर है और जिसमे हम तरह तरह के एअरक्राफ्ट कॅरी करते हैं. हम इसको नेव्ही का फ्लॅगशिप भी बोलते हैं और जैसा आप बोल रहे हैं ये बिल्कुल नेव्ही का बाहुबली है. केवळ संरक्षण नाही तर प्रसंगी मोठा हल्ला घडवून आणण्यासाठीही हे जहाज सज्ज आहे. विक्रमादित्यच्या ताफ्यात फ्रिगेट्स, मिसाईल बोट, पाणबुडी यांचाही समावेश आहे. हे विक्रमादित्यचं वजन 44,570 टन इतकं आहे. उंची 60 मीटर म्हणजे 20 मजली इमारती एवढी आहे. लांबी 285 मीटर म्हणजे फुटबॉलची 3 मैदानं मावतील एवढी मोठी आहे. वेग 29 नॉट्स म्हणजे 54 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या भव्य जहाजावर 23 डेक आहेत. तब्बल 45 दिवस खोल सागरात राहण्याची तिची क्षमता आहे. तब्बल 24 MiG-29K ही लढाऊ विमानं आणि 10 हेलिकॉप्टर्स तिच्या ताफ्यात आहेत. इम्पॉर्टन्स तो आपको इससे महत्व से आपको समझ आता है कि पूरे देश में एक एयरक्राफ्ट कैरियर है. इट इज ऑफ वाइटल इम्पॉर्टेंस सिंस इट गिव्स अस द कैपेबिलिटी फॉर द आवर फाइटर एयरक्राफ्ट MiG-29K टू गेट एयरबॉर्न, टू लॉन्च फ्रॉम हियर, टू गेट कैरी आउट अ स्ट्राइक, टू डिफेंड आवर fleet of units, all the ships which are there going for war at any point of time. INS विक्रमादित्य हे एक समुद्रातलं शहरच आहे. नौसैनिकांसाठी इथे अद्ययावत मेडिकल कॉम्प्लेक्स आहे. 30 बेड, 2 ऑपरेशन थिएटर, 1 ICU, अत्याधुनिक डायग्नोस्टिव्ह सिस्टीम अशी सुविधा त्यात आहे. जहाजावर असलेल्या अत्याधुनिक लॉन्ड्रीत रोज 300 किलो कपडे धुतले आणि वाळवले जाऊ शकतात. 3 आलिशान किचन या जहाजावर आहे. जहाजाचं घोषवाक्य त्याची ख्याती सांगतं. स्ट्राईक फार, स्ट्राईक शुअर हे घोषवाक्य असलेली INS विक्रमादित्य ही शत्रूसाठी निश्चितच एक फार मोठी विनाशक आहे, यात शंकाच नाही. दुश्मन हिंदुस्तान के खिलाफ भले ही लाख साजिश रचले लेकिन समंदर में नेवी का बाहुबली सीना तान कर खड़ा है जो उन्हें हर वक्त मुंह तोड़ जवाब देने के लिए तैयार है. कैमरा पर्सन अमित पवार के साथ राकेश त्रिवेदी, जी मीडिया, मुंबई.